आपल्याला सांख्यिकी माहितीचे चित्र रूपात रूपांतर कसे करायचे ते आपल्याला या दिलेल्या उदाहरणावरून समजून घ्यायचे. तर बघा, मी उदाहरण वाचतो. एका पाहणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील प्रमाणे नोंदवली आहे. तर मग बघा, इथे घराचा प्रकार दिला आहे आणि विद्यार्थी संख्या दिली. बघा, बंगल्यात राहणारे विद्यार्थी 4, सदनिकामध्ये राहणारे विद्यार्थी 20 आहेत, साधे घरमध्ये राहणारे विद्यार्थी 8 आहेत. तर आता आपल्याला ही जी माहिती दिलेली आहे संख्या रूपात, ती माहिती आपल्याला चित्रलेख स्वरूपात तयार करायची. तर बघा, आता आपण सर्वात पहिले चित्रलेख तयार करताना सर्वात आधी आपल्याला एक सिम्बॉल, एक चित्र निश्चित करायचं. तर ते सिम्बॉल आपण मुलांसाठी कोणते चित्र वापरायचे, मुलांसाठी कोणते चित्र वापरायचे ते आपल्याला आधी ठरवायचं. तर मग मी काय केलं, एक स्माइलीचं चिन्ह घेतलं, स्माइलीचा सिम्बॉल घेतला, हा मी विद्यार्थ्यांसाठी वापरणार. तर बघा, आता त्यानंतर आपल्याला प्रमाण, चित्र लेख तयार करताना प्रमाण खूप महत्वाचं असतं. तर आपल्याला प्रमाण हे निश्चित करावं लागेल. तर मग आपण काय प्रमाण निश्चित केलं, तर एक चित्र बरोबर 4 विद्यार्थी, म्हणजे हे जे एक चित्र आहे ते एक चित्र बरोबर 4 विद्यार्थी असं आपण प्रमाण निश्चित केलं. तर बघा, घराचा प्रकार, विद्यार्थी संख्या सेम, फक्त आपल्याला ही जी संख्यात्मक माहिती आहे ती आपल्याला चित्र रूपात तयार करायची. तर बघा, मग बंगल्यात राहणारे विद्यार्थी किती आहे, या ठिकाणी 4 आहे. मग आपण प्रमाण काय वापरलंय, एका चित्रासाठी 4 विद्यार्थी, मग बंगल्यात राहणारे किती, 4 विद्यार्थी, म्हणून आपण एक चित्र काढलं. बरोबर, नंतर सदनिकामध्ये राहणारे विद्यार्थी किती आहे, बघा 20 आहेत. मग 20 विद्यार्थ्यांसाठी आपण 4 4 4 4 4 असे 5 चित्र काढले, म्हणजे 5 चित्र 20 विद्यार्थ्यांसाठी. ओके, नंतर साधे घरमध्ये राहणारे विद्यार्थी किती आहेत, 8 आहेत. मग बघा, साधे घरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 2 चित्र काढले, 4 आणि 4 8. अशा प्रकारे आपला हा सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार झाला. सर्वात महत्वाचं यात काय असतं, सिम्बॉल निवडणे, चिन्ह निवडणे आणि प्रमाण निश्चित करणे. मग अशा पद्धतीने आपण या उदाहरणावरून चित्रलेख आपला तयार झाला. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चित्रलेख विविध उदाहरणांवरून संख्यात्मक माहितीवरून तयार करू शकता.